कर्नाटक बेळगाव व कोल्हापूर यासह घाटमाथ्यावरून येणाऱ्या अनेक गाड्या आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजी घेऊन येत आहेत. या भाजी विक्रेत्यांची मेडिकल टेस्ट करावी अशी मागणी विशाल परब यांनी केलेली आहे. कर्नाटक बेळगाव आणि कोल्हापूर यासह घाटमाथ्यावरून येणाऱ्या अनेक गाड्या आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजी घेऊन येत आहेत. या भाजीसोबत येणारे भाजी विक्रेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य भागांमध्ये शहरातील वार्डावार्डामध्ये गावागावात भाजी विक्री करणारे विक्रेते यांची मेडिकल टेस्ट करण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर बंगल्याच्या बाहेर जर चहा विकणारा टपरीवाला कोरोनाबाधित असू शकतो तर एखादा भाजी विक्रेता कोरोनाबाधित निघाल्यास मोठा हाहाकार माजू शकतो. त्यामुळं प्रशासनानं याची मेडिकल टेस्ट करावी अशी जोरदार मागणी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे भाजी व्यवसाय करण्यासाठी कर्नाटक आणि गोव्याच्या किंवा मुंबईच्या दिशेने जी लोक येत आहेत ह्या लोकांचं टेस्टिंग जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या बाउंड्रीवरनं जी लोक बाहेरच्या राज्यातनं येत आहेत, आज बेळगावच्या कर्नाटकच्या बाउंड्रीवरनं काही भाजीवाले येत आहेत, संशयास्पद आहेत. जिल्हा प्रशासनाचं इथे लक्ष कमी पडत आहे. जिल्हा प्रशासनाने इथे लक्ष देणं गरजेचं आहे. या लोकांची टेस्टिंग करणं गरजेची आहे. आज जिल्हा प्रशासनाच्या बेळगावच्या आंबोलीच्या मार्गाने येणाऱ्या भाज्याच्या गाड्या आणि ह्याच्या माध्यमातून जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर कोरोनाचा व्हायरस जर आला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नसलेली आपत्ती आणून ठेवलेली आहे प्रशासनाने, असा माझा स्पष्ट आरोप आहे. जिल्हा प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. बेळगावच्या माध्यमातून आंबोलीच्या रस्त्याने ज्या भाजीची पाल्याच्या गाड्या येत आहेत सिंधुदुर्गात, या बाहेरच्या राज्यातनं येत आहेत. येण्याबद्दल आमचा काही दोष नाही आहे, आमचा रोष नाही आहे, परंतु सिंधुदुर्गात येणाऱ्या सगळ्या भाजीपाल्याच्या गाड्यांच्या ड्रायव्हरांची चेकिंग होणं काळाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या कलानगरच्या बाहेर असलेल्या टपरीवाल्या चहावाल्याकडनं जर 180 जणांना प्रादुर्भावाचा सामना करावा लागत असेल तर सिंधुदुर्गात प्रत्येक कुडाळ म्हणा, कणकवली म्हणा आणि सावंतवाडी प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये आज भाजीपाला विक्री करणारी जी लोक आहेत ती इतर परराज्यातून आलेली आहे आणि या परराज्यातून आलेल्या लोकांचं टेस्टिंग हे सिंधुदुर्ग प्रशासनाने केलेलं नाही. माझी विनंती अशी आहे की या भाजीपाल्याच्या विकणाऱ्या लोकांची टेस्टिंग जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे आणि ही गरज आज वाटते. ह्याचं कारण असं आहे की ही भाजीपाला प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये जात असते. लहान छोटी मुलं असतात, भाजीपाला हा घरामध्ये घेऊन जातो व्यक्ती, त्यामुळे त्याच्यापूर्वी जो विक्री करणारा व्यक्ती आहे त्याचं टेस्टिंग होणं काळाची गरज आहे, परंतु जिल्हा प्रशासनाकडनं ह्या गोष्टी केल्या जात नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर, आज 15वा दिवस आहे, काहीही आपण सांगू शकत नाही. कुठलाही कोरोना बाधित एखादा रुग्ण सुद्धा विक्री करू शकतो, त्यामुळे अशा प्रकारच्या विक्री करणाऱ्या लोकांचं टेस्टिंग करणं काळाची गरज आहे.